आता या वयामध्ये मी जसं सांगितलं की मैत्री महत्त्वाची असते आणि तसंच हा मित्रमैत्रिणींचा ग्रुप अनेकदा का जमवला जातो तर ह्या पियर ग्रुप जे असतात सोबती एक कळपात राहण्याची सतत धडपड असते हे मुलामुलींना अगदी म्हणजे लहानपणापासून मुलामुलींना सोबत राहावंसं वाटतं. मैत्रिणींचा गट, मित्रांचा गट किंवा मुलामुलींचा गट, बघा तुम्ही अगदी लहान मुलांनासुद्धा बघा, गटामध्ये खेळतात, मग हिच्याशी गट्टीफू करतील, मग तिच्याशी दोस्ती करतील. तर मुलांना आणि मुलींनासुद्धा आपला एक पियर ग्रुप असावा असं वाटतो आणि या वयामध्ये ह्या पियर ग्रुपची गरज जास्त असते. आई वडिलांपेक्षासुद्धा, आपल्या बहीण भावंडांपेक्षासुद्धा आपल्या सोबत्यांसोबत राहणं जास्त आवडतं. पण गंमत काय होतं ह्या पियर ग्रुपमध्ये की जर तुमचा पियर ग्रुप चांगला नसेल तर मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात आणि हा पियर ग्रुप अनेकदा त्याच्यातनंच आपले मित्रमैत्रिणी त्याच्यातनंच तयार होतात. मग त्या पियर ग्रुपमध्ये जे काही चालतं, तिथले लोक जसे काही वागतात, त्या फुटपट्ट्यांवरतीच आपण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. मग तशाच पद्धतीने बोलणं, तशाच पद्धतीचे कपडे घालणं, तशाच पद्धतीचं वर्तन करणं आणि मग त्याच्यातनं स्वतःचं पुरुषत्व स्त्रीत्वसुद्धा आपण पणाला लावतो. मग मैत्रिणीच्या गटांमध्ये मैत्रिणी म्हणतात, अगं तू काय साडी नेसतेस, छान कसं मिडी घातलं पाहिजे. अगं इतकी तू बावळट आहेस, अगं तू दारू पित नाही, तू किती मूर्ख आहेस, अगं तू स्मोक करत नाही, तू इतकी अडाणी आहेस, अगं तुला बॉयफ्रेंड नाही. आणि मग मी कशी छान आहे बाई म्हणून मग आपण वाटेल तसं बघायला लागतो. व्यसनाधीनतेची सुरुवात इथूनच होते, नैतिक घसरण इथेच सुरू व्हायला लागते. तेच मित्रांच्या बाबतीत मग पुरुषत्व सिद्ध करणं, मर्दपणा, मग इतर मुलं जसे वागतील तसंच वागायला पाहिजे, मग माझी ऐपत असो की नसो, मग ते जसे कपडे घालतात तसे मी घालेन, ते शानशोक करतात तसं मी करेन, ते शाळेला कॉलेजला बुट्टी मारतात मी पण करेन, ते टिंगल टवाळकी करतात पोरींची ते मी पण करेन, ते वर्गामध्ये शिक्षकांना त्रास देतात ते मी पण करेन, कॉपी करतात ते मी पण करेन, ते व्यसन करतात ते मी पण करेन. कारण तिथे परत लेबल लागतं ना, अरे बायला आहे का तू हे नाही करत. आणि मग ह्या पियर प्रेशरमुळे, पियर प्रेशरमधून आपण चांगलं खूप शिकू शकतो. आपला मित्रमैत्रिणींचा गट जर चांगला असेल तर त्यांच्यातल्या चांगले गुण आपण खूप घेऊ शकतो. पण आपले मित्रमैत्रिणींना किंवा आपण ज्या घोळक्यात राहतो ते जर वाईट असतील तर आपल्या पूर्ण मनाचा, शरीराचा, जगण्याचा चुथडा होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. मग या वर्तुळामध्ये राहण्यासाठी, नाही तर मला एकटं करतील, मला काढून टाकतील, ही भीती असते सदैव. आणि मग त्या ग्रुपमध्ये म्हणतात, तू असं असं नाही वागलं ना तू आमच्या ग्रुपमध्ये नाही राहायचं, तू अशी नाही वागली ना गेट आऊट, तू आमच्या ग्रुपचा नाही भाग नाही बनणार. आणि मग प्रचंड भीती वाटते की अरे मला एकटं पाडतील तर, मला वेगळं करतील तर, मग माझी टिंगल टवाळकी करतील, माझं रॅगिंग करतील, माझ्याविषयी काही काही लिहून ठेवतील, हसतील मला. आणि ही मनामध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना येते, विशेषतः जेव्हा शाळा कॉलेजेसमध्ये वगैरे ग्रामीण भागातले मुलं शहरी भागात जातात, त्यांना तर खूप त्रास होतो जुळवून घेण्याचा, कारण त्यांची भाषा, त्यांचा पेहराव, अनेक गोष्टी त्यांच्या वेगळ्या असू शकतात. आणि मग ही मुलं बिचारी त्या कळपामध्ये राहण्यासाठी धडपड करतात. सुरुवातीला खूप थ्रिलिंग वाटतं पण मग ते धोक्याचं केव्हा वळण घेतं ते कळत नाही आणि मग त्याच्यातनं पाय घसरतो. आणि मग ते मित्र मग आपल्याला सांगतात, मुलांच्या बाबतीत खूप होतं हे, अरे यार काही नाही होत, जा ती पोरगी दिसते ना तिची छेडखानी कर, अरे काही राडाबिडा झाला तर आम्ही आहो ना, आम्ही सांभाळून घेऊ, काही नाही होत, जा 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 जा, एवढी नाही जमत तुला, चल बकप नऊ जा, गो गो गो, नाही तर मग कशाला घाबरतो रे एवढा, तू काही भित्री बागू बाई आहे म्हणून त्याला चिडवणं.
मग मजा करायची, दारूच्या पार्ट्या करायच्या, ड्रग पार्ट्या करायच्या, वेश्येकडे जायचं, पोरींसोबत लफडे करायचे, आणि मग नाही मला अभ्यास आहे, मला नाही हे आवडत, अरे मजा कमाल आहे तुझी, अरे हेच तर वय आहे मजा करण्याचं, परत कधी आपल्याला कॉलेज आयुष्य मिळणार आहे का, तू काय बायला आहेस का, चल वेश्येकडे जाऊ. तो म्हणतो नाही रे बाबा मला नाही जायचं आहे. अरे काय रे त्या पोरींसारखा तूही आपली व्हर्जिनिटी सांभाळून ठेवतो आहे का, तुला काही लोणचं घालायचं आहे तुझ्या व्हर्जिनिटीचं, किंवा त्या पुरींना इतर मैत्रिणी सांगतात, अगं हे व्हर्जिन बिर्जिन असणं हे आता हे पुरातन आहे बरं, मॉडर्न ह्याच्यात कसं खूप बॉयफ्रेंड्स असले पाहिजे, त्यांच्यासोबत शारीरिक संबंध आले पाहिजेत, मुली आपल्या सौंदर्याची किंवा मी किती पॉप्युलर आहे माझ्या मागे किती मुलं लागतात याच्यावर न करतात, आणि मुलं मी किती मुलींना घुमवतो. आणि मग आता ड्रिंक्स अँड सेक्स, ड्रग पार्टीज हे या पियर ग्रुपमुळे इतकं कॉमन झालेलं आहे, गंमत म्हणून समजतात. आणि मग होतं ते की तुमचा जो पियर ग्रुप आहे ते जर घाणेरडं बोलत असतील, आचकट विचकट बोलत असतील, त्यांची नीतिमूल्य वाईट असतील, कुविचारच करत असतील, तर काही दिवसांनी तुमचं मन बत्थड बनतं, सुरुवातीला तुम्हाला थोडं अखरतं, पण तुम्ही त्याच कळपात राहाल तर तुम्हाला ते मग चांगलं वाटायला लागतं. तुम्हाला सतत सतत वाईटच बघायला मिळालं तर काही दिवसांनी तुम्हाला काहीच वाटत नाही. एखाद्या ठिकाणी रस्त्यावरनं जात असताना त्या वस्तीमध्ये तिथे कचऱ्याचे ढिगारे पडलेले असतात, घाण पडलेली असते, रोज लोक तिथून जात येत असतात, त्यांची नजर मरते. एखादे नवखे व्यक्ती तिथून जाते आणि त्यांना बरोबर ते घाण कचरा दिसतो. तर जेव्हा आपण अशा ग्रुपमध्ये राहतो, या पियरमध्ये राहतो, त्या घाणेरड्या गोष्टी करत असेल तरी काही दिवसांनी आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. आणि म्हणून विचार करा, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यामध्ये असताना आपले जो पियर ग्रुप आहे, सोबती, आपला जो कळप आहे, त्याच्यात विचार करा की केवळ मित्र म्हणतात म्हणून मी चुकीच्या गोष्टी करणार का. असे जे चुकीच्या गोष्टी करतात ते मेंढरं आहेत की खरे मर्द आहेत की खऱ्या स्त्री आहेत. मेंढरं जातात, एक मेंढरू गेलं की चालले त्याच्या पाठीमागे कुठलाही विचार न करता. आपण माणसं आहोत, आपल्याला परमेश्वराने बुद्धी दिली आहे, मग मी चुकीच्या गोष्टी करणार, दुसरे धावतात म्हणून मी पण धावणार, कुठे धावून राहिलं मला माहिती नाही, चाललो त्यांच्या मागे. माझ्या आयुष्याचं माझे काही उद्दिष्ट, माझे स्वप्न, माझे ध्येय, माझी काही मूल्य आहेत की नाही की मी दुसऱ्याच्या कलेने धावणार आणि जाऊन गड्ड्यात पडणार. थोडा विचार करा, थोडा विचार करा, मला काय करायला आवडतं, मला अभ्यास करायचं वाटतो, मला छंद जोपावायचे वाटतात, मला माझं बॉडी बिल्डिंग करावंसं वाटतं, आणि या मित्रांच्या कळपात तर मी नुसता टाईमपास करतो आहे, फालतूपणा करतो आहे, माझ्या शरीराची माझ्या मनाची मी हानी करतो आहे, हा विचार करा. आणि मग हा विचार करत नाहीत, मग घोळ घालतात, काहीतरी चुकीचं करून बसतात, कधी कधी मित्रांच्या आग्रहापायी किंवा स्वतः मी कसा मर्द आहे म्हणून वेश्यांकडे जातात, आणि मग तिथून आल्यानंतर मग अरे मला गुप्तरोग तर नाही लागणार, मला एच आय व्हीची लागण तर नाही होणार, किंवा एखाद्या मैत्रिणीसोबत काहीतरी डेअरिंग दाखवायचं म्हणून शारीरिक संबंध करायचे आणि ती गरोदर राहते आणि मग आता हे कसं निस्तरायचं, किंवा एखादी मुलगी थ्रिलिंग वाटतं, ॲडव्हेंचर वाटतं म्हणून मुलासोबत लैंगिक संबंध करायचे, मी किती मॉडर्न आहे म्हणून दाखवायचं आणि मग गरोदर राहते आणि मग सारा घोळ सुरू होतो की आता हे निस्तरायचं कसं, घरी कसं सांगायचं. तर मुलांना विचार करा की आम्हाला आमचं मत स्पष्ट का म्हणता येत नाही, वाईट गोष्टींना आम्हाला नकार का देता येत नाही. या शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे. केवळ मित्र म्हणतात म्हणून मी वाईट गोष्ट करेन, केवळ मला त्या पियर ग्रुपमध्ये राहायचं आहे, त्या वर्तुळाचा एक भाग बनायचं आहे, ते वर्तुळ काही जन्मभर तुमच्यासोबत राहणार आहे, तुमच्या जन्मभर सोबत राहणारं तुमचं शिक्षण आहे, तुमची मूल्य आहे, तुमचं व्यक्तिमत्व आहे, तुमचा चांगुलपणा आहे, हे तुम्हाला जन्मभर साथ देणार आहे. वाईट वागणारी मुलं ही काही तुम्हाला जन्मभरात साथ देणार नाही आहे.
इट्स अ पासिंग फेज इन युअर लाईफ. आणि त्या पासिंग फेजमध्ये त्या मित्रांच्या दबावामुळे तुम्ही आपलं आयुष्य बर्बाद करणार. आणि त्यामुळे स्पष्टता ठेवा, अशा मित्रांना मी दूर करेन, अशा कळपातून मी दूर होईन, मी एकटा राहीन तरी चालेल, पण मी अशा मूर्ख लोकांच्या वाईट लोकांच्या संगतीत मी राहणार नाही. स्वर्गीय बाबा आमटे खूप छान वाक्य नेहमी सांगायचे, जगाकडे पाठ फिरवा जग तुमच्या मागे. जो वेगळ्या पद्धतीने विचार करतो, प्रवाहाविरुद्ध जो पोहतो, तोच खरा जीवनामध्ये टिकून राहतो. प्रवाहासोबत जाणं तर फार सोपं आहे हो, फार सोपं आहे. स्वतः ठरवा की माझ्या नजरेतून मी माझ्या जगण्याकडे बघणार, इतरांच्या नजरेतनं नाही. माझं यश अपयश मी ठरवणार, इतर जण नाही ठरवणार. मी चांगल्या पीअर प्रेशरचा लाभ घेईन, चांगले गुण मी स्वीकारेन, पण वाईट गोष्टींना मी स्पष्टपणे नकार देईन. आणि हे जे फिअर ऑफ रिजेक्शन असते या काळामध्ये, मग मला लोक एकटं पाडतील, ठीक आहे, मी एकटा राहीन. माझ्या मूल्यांसोबत मी तडजोड करणार नाही. अनुकरण करावं असं वाटतं या वयामध्ये, पण अनुकरण करताना विचार करा, चांगल्या गोष्टींचं अनुकरण करा, वाईट गोष्टींचं अनुकरण करू नका. नाहीतर अनुकरण इतरांचं करता करता काय होतं, आपण आपल्याला विसरूनच जातो, आपलं स्वत्वच गमावून जातो, आपल्यावरती दुसरेच मास्क चढायला लागतात. आपण जे नाही मूळ ते आपण बनतो. त्या मारुतीला सिंदूर शिंदूर लावतात आणि काही दिवसांनी त्या लेपामुळे ती मूळ मारुतीची मूर्तीच दिसत नाही. काही वर्षांनी मग तो लेप काढतात अनेकदा, तो ते सिंदूर लागलेला काढता येऊ शकतो हो, पण या माझ्या फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये, माझ्या तरुणाईमध्ये माझ्यावरती हे वाईट गोष्टींचे जे लेप लागतात ते एकदा चिपकले फार कठीण असतं त्यांना दूर करणं. ती वेताळ्याची गोष्ट माहिती आपल्याला, ते मानगुटच धरते आपलं. आणि त्यामुळे इतरांच्या नजरेतून मी स्वतःला बघणार नाही, मी जसा आहे तसा आहे, माझा आत्मसन्मान मी जोपासेन, माझा मी बिनशर्त स्वीकार करेन. कधीही मला स्वतःला कमीपणाची भावना वाटली किंवा मला हेल्पलेसनेस वाटलं तर मी स्वतः स्वतःच्या मनाला सांगेन, माय हो ना, स्वतःलाच मी मदत करेन, स्वतःचा मित्र मी स्वतः बनेन. अरे मी आहे ना, आपल्याच मनाला सांगा, स्वतःलाच सांगा, मी मदत करेन. आणि आपणच आपल्याला मदत करू शकतो. आणि आय ॲम युनिक, मित्रांसारखं बनण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण आपण इतरांसारखं नाही बनू शकत. तुमच्यात जे आहे ते दुसऱ्यांमध्ये नाही आहे. या जगामध्ये जो कोणी व्यक्ती, एक फुलंसुद्धा बघा तुम्ही किती छान वेगवेगळी दिसतात, पानं वेगवेगळी दिसतात, विविधता आहे. आणि त्यामुळे तुमच्यासारखे तुम्हीच आहात. इतरांचं मी अनुकरण करणार नाही. आणि नेहमी विचार करा, आपण काय करतो, आपण नेहमी वरच्या लोकांकडे पाहतो, ते असे आहे, ते तसे आहे, ते तसे आहे, तुलना करतो. मग अनिल अंबानीशी तुलना करून मी कधीच, किंवा मुकेश अंबानींशी तुलना करून आम्ही कधीच तेवढे श्रीमंत बनणार नाही. पण मी काय माझ्या पातळीवर करू शकतो त्याचा विचार करा. तुलना करायची असेल तर त्या गरीब लोकांशी तुलना करा. समाजामध्ये जे डिसअडव्हान्टेज आहे, ज्यांना सोयी मिळाल्या नाही, त्यांच्याशी तुलना करा आणि विचार करा की मी किती भाग्यवान आहे. चांगल्या गोष्टींचं अनुकरण करा. त्या फेसबुकमध्ये सदैव डोकं खुपसून बघण्याच्याऐवजी किंवा सतत गुगल सर्च करण्याच्याऐवजी ते गुगल कोणी शोधून काढलं, त्यांच्याविषयी विचार करा. त्यांचं मी कसं अनुकरण करेन, चांगल्या लोकांचं मी कसं अनुकरण करेन याचा विचार करा. एक रेष आहे, त्याच्यासमोर एक दुसरी मोठी रेष काढली तर पहिली रेष लहान होते आणि आपल्याला वाटतं की अरे ते समोरची रेष केवढी मोठी आहे, म्हणजे ती व्यक्ती केवढी मोठी आहे आणि मी तर किती लहान. नाही, त्या मोठ्या रेषेसमोर अजून एक मोठी रेष काढा
ही मधली रेष लहान होते, त्यामुळे सापेक्ष आहे सारं काही. त्यामुळे असल्या पद्धतीचं अनुकरण तुलना अजिबात नको. तुम्हाला सर्वांना ते खूप सुंदर गाणं ऐकलं असेल तुम्ही, आशा भोसलेचं इतकं सुंदर गाणं आहे, एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख. खरं म्हणजे त्या तलावामध्ये बदकं होती आणि त्याच्यात एक राजहंसाचं पिल्लं होतं. ते वेगळं दिसायचं, त्यामुळे इतरजणही त्याच्याकडे वेगळेपणाने बघायचेत आणि या पिल्लाला नेहमी वाटायचं मी कसा वेगळा, हे सारे किती छान किती सारखे दिसतात, मीच कसा कुरूप मीच कसा वेगळा, आणि प्रचंड त्याच्यामध्ये न्यूनगंड. आणि एक दिवस मात्र त्या पाण्याच्या मध्ये तो आपलं प्रतिबिंब पाहतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे हो मी वेगळा आहे, कारण मी राजहंस आहे, की मित्रांचं चांगलंच घेईन मी वाईट घेणार नाहीतर मग मला शोभत नाही, तशी मी हेअरस्टाईल करेन, तसे मी कपडे वाहलेन, माझ्या आईवडिलांची ऐपत नाही आहे तरी मी वाटेल तसे छंद जोपासेन, हे अनुकरण नाही. आणि हे वय तुमचं जे आहे तरुणाईचं कुमार वय, या वयामध्ये हे असे जे अनुकरण तुम्ही करता पुष्कळदा भान नसतं आणि मग वाईट गोष्टींचं अनुकरण होतं. आणि पुष्कळदा मग आपले रोल मॉडेल्स कोण असतात, मग सिनेमातले नटनट्या किंवा मग स्पोर्ट्स पर्सन किंवा समाजात आपण मॉडेल्स वगैरे ज्यांना ग्लॅमरस म्हणतो ते, आपले रोल मॉडेल कोण आहे ते बघा. सुरुवातीला तुम्ही दारूला विरोध करता, मग तुमचे मित्र म्हणतात नको नको दारू नको तू कोल्ड्रिंक घे, आणि मग कोल्ड्रिंकमध्ये दारू मिसळून तुम्हाला पाजतात आणि तुम्हाला तशा पद्धतीची मग सवय लागते. पत्ते जुगार अभ्यास दिला सोडून, इतर व्यक्तिमत्व विकास दिला सोडून, आजकाल तर ऑनलाईन सट्टा जुगार इतकं त्याचं प्रस्थ माजलेलं आहे. हे सर्व आपल्या पियर ग्रुपमधनं आपल्या मित्रमैत्रिणींकडून आपण शिकत असतो. केवळ मी वेगळी नाही आहे, मी तुमच्यासारखीच आहे, मी पण तुमच्यासारखीच मॉडर्न आहे हे सिद्ध करण्यासाठी मग अशा पद्धतीने मला शोभ न शोभ, समाजमान्य असो की नसो, माझ्या घरच्या लोकांची ऐपत असो की नसो, ते माझ्या नैतिक मूल्यांमध्ये बसत असो की नसो, मग व्यसनं करणं वाटेल तसं वागणं दारू पिणं, कारण मला सिद्ध करायचं असतं. कारण इतर मैत्रिणी चिडवतात ना, हे तू दारू नाही पित, तू बॅकवर्ड, तू स्मोक नाही करत, तू बॅकवर्ड आहे. ड्रग्सचं व्यसन असंच लागतं. आणि मग काही झालं उठसूट की आजच्या तरुणाईमध्ये पार्टी, भयंकर सेलिब्रेशनचं कौतुक, काही गोष्ट झाली की सेलिब्रेशन आणि मग पार्टी, आणि त्या पार्ट्यांमध्ये रेव पार्टीज मोठ्या प्रमाणात, आणि मग पोलिसांची रेड पडते, पकडल्या जातात पोरं. तो डाग जो तुम्हाला लागला तो जन्मभराचा लागतो. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की श्रीमंत आईबापांचे पोरं जेव्हा अशा ड्रग्सवरती धाडी पडतात किंवा कुठलं सेक्स सुरू आहे, सेक्स आणि ड्रग्स पार्टी, तिथे धाडी पडतात, तर मोठ्या बापांची मुलं सुटतात आणि फसतात तुम्ही गरीब घरचे लोक. अनेकदा तुमचे श्रीमंत मित्रमैत्रीण तुम्हाला म्हणतात, कारण या ठिकाणी जायला भरपूर पैसा द्यावा लागतो, तुम्हाला म्हणतात नाही नाही तू माझा मित्र आहे तू माझी मैत्रीण, अरे मी पैसे भरतो चल माझ्यासोबत, आणि तुम्ही काहीही मागचा पुढचा विचार न करता त्याच्यात जाता, फसता. एक तर व्यसन लागतं मग त्याचं, मग चोरी करणं लबाडी करणं अभ्यासाकडे दुर्लक्ष करिअरकडे दुर्लक्ष, म्हणजे आपला मूळ उद्देशच गेला आणि भलतीकडेच आपला पाय घसरून राहिला, गड्ड्यातच जातो आहे आपण. दुसरीकडे मग आई वडील आपल्यासाठी किती काडीमोड करून, स्वतःच्या किती इच्छा अपेक्षांना मोड घालून, पैसा जमवून आपल्या शिक्षणासाठी त्यांनी डोळे लावले असतात. हा मुलगा काहीतरी शिकेल, काहीतरी करिअर करेल, आपल्या मदतीला येईल, आपली काळजी घेईल, त्यांच्या स्वप्नांचा पूर्ण चुराडा तुम्ही करता. आणि मग असे जेव्हा पकडले जाता, जेलमध्ये जाता, तुमचं शिक्षण वगैरे तर सारं बंदच होतं, पण तुमची बेअब्रू होते. आणि केवळ तुमची बेअब्रू होत नाही, समाजामध्ये तुमच्या आईवडिलांची बेअब्रू होते. अमक्या अमक्याचा पोरगा असं असं झालं, अमक्या अमक्याची पोरगी अशी अशी पकडल्या गेली.
आणि हे जे तुमच्या करिअरमध्ये एकदा बसलं ना की ते जन्मभर असतं. पुढे तुम्ही कुठेही नोकरीसाठी गेलात, कुठेही गेलात, तरी हे मागचं जे भूत असतं, चुकींचं भूत, ते तुमच्या मानगुटीवर तसंच राहणार आहे. अनेक पालक आपल्या मुलींच्या मित्रांविषयी, मैत्रिणींविषयी फार सजग असतात, विशेषतः मित्रांविषयी. पण आपली मुलं काय करतात, त्यांचे मित्र कोण आहेत, ते कुठे जातात, रात्री अपरात्री घरी परत येतात, कशी मित्र आहेत, कोणती संगत आहे, त्या मित्रांचे विचार काय आहेत, कधीही त्याकडे लक्ष देत नाही. आणि त्यामुळे पालकांनो, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, मुलामुलींना मित्रमैत्रीण असणं हे काही चुकीचं नाही आहे, तो काही गुन्हा नाही आहे. पण तुमचा तुमच्या मुलामुलींसोबत मोकळा संवाद पाहिजे. मैत्री म्हणजे काय, कोणते मित्र चांगले, कोणत्या मित्रांशी जवळीक करायची, कोणत्या मित्रांना दूर ठेवायचं, कोणत्या मित्रांना मैत्रिणींना घरापर्यंत आणायचं, कोणत्या मित्रमैत्रिणींना फक्त हाय हॅलो करायचं, हे त्या मुलामुलींना समजलं पाहिजे. आणि जर जेव्हाही लक्षात येईल की आपल्या मुलाचा किंवा मुलीचा पाय घसरतो आहे असं वाटलं, तर न रागवता, न मारता, त्यांना नीट विश्वासात घेऊन, त्यांना समजवून, त्यांना चुकीच्या मार्गापासून परावृत्त करायला पाहिजे. अनेक पालक काय करतात, एक तर धाक दाखवतात किंवा मारतात, खूप शिव्या देतात किंवा त्यांचा बाहेर जाणंच बंद करून टाकतात. पण दुसराही मार्ग आहे त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधण्याचा, त्यांना धोक्यांची जाणीव करून देण्याचा. कारण ते तर बिचारे नादान आहेत आता. म्हणजे आम्ही पालक जिवंत नसतानाही आमचे पाल्य समाजामध्ये व्यवस्थित राहू शकतील हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणं म्हणजे खरं पालकत्व आहे. तर त्यामुळे पालकांची भूमिका फार महत्त्वाची. आणि परत मी तुम्हाला सर्व मुलामुलींना सांगेन की आपले मित्रमैत्रिणी सावधपणे निवडा, कारण यू आर ऑलवेज जज बाय द कंपनी यू कीप. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की दोन मुलांची, दोन मुलींची जितकी सुंदर मैत्री होऊ शकते तितकी सुंदर मैत्री एक मुलगा आणि एका मुलीची होऊ शकते, एक स्त्री आणि एका पुरुषाची होऊ शकते. तुम्हा सर्व मुलामुलींना मी शुभेच्छा देते आणि मी विश करते की तुम्हा सर्वांना तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक स्टेजवरती, प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला खूप सुंदर मित्रमैत्रिणी लाभो. फार मोठी संपत्ती आहे ती, इट्स अ व्हेरी बिग ट्रेजर विच यू कॅन चेरिश थ्रू आउट युअर लाईफ. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.